हॅलो फ्रेंड्स, आज आपण क्वेश्चन पेपर सॉल्व कसा करायचा या विषयावर चर्चा करणार आहोत. परीक्षा अगदी काही दिवसावर आलेल्या आहेत, मला खात्री आहे सर्वांचा अभ्यास मस्त झालेला असेल. तुम्ही सगळ्यांनी खूप परिश्रम कष्ट केलेले असतीलच, पण एवढे कष्ट करून देखील सर्व मुलांना हवे तसे मार्क्स मिळतातच असे नाही. याचं महत्त्वाचं कारण, आपण जे परीक्षेमध्ये किंवा आपण जे आपल्या आन्सर शीटमध्ये पण जे प्रेझेंटेशन करतो, त्या प्रेझेंटेशनमध्ये होणाऱ्या चुका. तर प्रेझेंटेशनसाठी काही टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहे. त्यातली पहिली टिप, टिप नंबर 1, ऑर्डरिंग ऑफ क्वेश्चन नंबर. ऑर्डरिंग म्हणजे तुम्ही सपोज तुम्हाला 5 क्वेश्चन्स आहेत, मेन 5 क्वेश्चन्स आहेत, तर त्यातली तुम्ही आधी चेक करा की तुम्हाला त्यातला परफेक्ट क्वेश्चन कुठला सॉल्व करता येईल. आणि परफेक्ट सोल्युशन म्हणजे त्या क्वेश्चन नंबर, सपोज तुम्ही 5th क्वेश्चन आधी सॉल्व करायचं ठरवलं, तर त्या 5th क्वेश्चन मधले सपोज 4 सब क्वेश्चन्स असतील, तर ते 4 सब क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. त्याने होतं असं की एक्झामिनरच्या समोर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडतं. म्हणजे आपण पुष्कळ जण पेपर सॉल्व करताना आपण अर्ध्या गप्पा मारतो आणि अर्धा आपल्याला जे काही आठवत असेल एखादी 2 पॉईंट, तर त्याचाच थोडासा संदर्भ घेऊन थोडासा 1-2-4 पॉईंट आपण आपल्या मनाने ठोकाठोकी करतो, मान्य आहे, पण ही ठोकाठोकी सुरुवातीला नको यायला. त्यामुळे जे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपर आन्सर्स करता येतील किंवा प्रॉपर आन्सर्स ज्या क्वेश्चनची सुरुवातीला लिहिता येतील, असे क्वेश्चन्स तुम्ही आधी सॉल्व्ह करा. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 येतोय, वेल क्वेश्चन नंबर 2 पहिल्यांदा सॉल्व्ह करा. असं नको व्हायला की क्वेश्चन नंबरचे अर्धे क्वेश्चन आपण सब क्वेश्चन इथे सॉल्व्ह केलेत, अर्धे सब क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 नंतर सॉल्व्ह केलेत, असा गोंधळ अजिबात करू नका. त्याने एक्झामिनरचं कन्फ्युजन होतं आणि त्याला थोडक्यात वैताग येतो. आम्ही पण पेपर चेक करतोच आमच्या स्टुडंटचे, तेव्हा हे लक्षात ठेवा, आपल्याला एक्झामिनरला त्रास द्यायचा नाहीये. तेवढा कमी त्रास तेवढे जास्त मार्क्स. तर दुसरी टिप ही की आन्सर्स लिहिताना पॉइंट वाईज लिहिले पाहिजे. पेपर चेक करताना आमच्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे मुलं आन्सर्स लिहिताना लिहितात पुष्कळ, म्हणजे पॅरेग्राफ वाईज लिहितात, पण तेच पॅरेग्राफ जर तुम्ही पॉइंट्स मध्ये कन्वर्ट केले तर त्याचे मार्क्स तुम्हाला जास्त मिळू शकतात. जसं की इंटरफेसचा तुम्ही क्वेश्चन लिहिताय किंवा इनहेरिटन्सचा क्वेश्चन लिहिताय किंवा फीचर्स ऑफ पीएचपीचा क्वेश्चन लिहिताय किंवा कुठलाही थिअरॉटिकल पेपर मधला क्वेश्चन तुम्ही लिहित असाल, तर पॅरेग्राफ वाईज जर क्वेश्चन लिहित असाल, सपोज तुम्ही 4 पॅरेग्राफ मध्ये आन्सर्स लिहिलेत, तर एक्झामिनर कुठेतरी टिक करेल, हवे तिथे एखादी चुकीच्या ठिकाणी राऊंड करेल, 2 मार्क देऊन टाकेल. तिथे आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही की तुम्ही एवढ्या चुकीसाठी 2 मार्क्स माझे कट का केले. पण जर तेच आन्सर तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं, म्हणजे 4 मार्काचं क्वेश्चन आहे, तुम्ही 8 पॉईंट मध्ये ते आन्सर डिवाइड करून लिहिलं, तर एक्झामिनरला मार्क्स द्यायला इझी जाईल. म्हणजे तो इझिली बघेल की मुलांनी या 4 मार्क्ससाठी 8 पॉईंट्स लिहिलेले आहेत, 8 पॉईंट्स करेक्ट आहेत, प्रॉपर कीवर्ड्स टाकलेले आहेत, तर एक्झामिनर मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला तिथे देईल. आणि अजून एक याच टिप्सला एक सब टिप मी देतो की आपण जे क्वेश्चन आन्सरमध्ये जे पॉईंट्स मेन्शन करणार आहोत, ते आन्सरचे पॉईंट्स मार्जिनच्या बाहेर येऊ नये. तिथे परत कन्फ्युजन होईल की आन्सरमधला पॉईंट म्हणजे हा क्वेश्चन नंबर तर नाही आहे ना, की एक्झामिनर परत तिथे कन्फ्युजन होईल. आन्सरचे जे पॉइंट्स आहेत ते आन्सरचे पॉइंट्स आपल्या मार्जिनच्या आत असावेत. तुम्ही आन्सर पॉइंट वाईज लिहिताच आहे, पण त्यातही जर काही महत्वाचे कीवर्ड्स आहेत किंवा एखादी डायग्राम आहे, डायग्रामनी खूप इफेक्ट लवकर पडतो, डायग्रामनी एक्झामिनरच्या लक्षात लवकर येतं की आन्सर बाबा मुद्देसूद आहे किंवा आन्सर रिलिव्हंट आन्सर आहे, डायग्रामनी खूप लवकर कळतं. शक्यतो जिथे जिथे डायग्राम रिप्रेझेंटेशन करणं शक्य आहे तिथे तिथे डायग्राम्स तुम्ही ड्रॉ करायला विसरू नका. महत्वाचे कीवर्ड्स लक्षात ठेवा, त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करा, त्याने पण मार्क्स जास्त मिळू शकतात. त्यानंतरची टीप म्हणजे टाईम मॅनेजमेंट. एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम किती वेळ लागतो याचं कॅल्क्युलेशन तुम्ही अगोदर तुमच्या डोक्यात ठेवा. म्हणजे सपोज 40 मार्काचा पेपर आहे, तुम्हाला 2 तास दिलेत, तर तुम्हाला 1 मार्कासाठी 3 मिनिट मिळतात. तर जर 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर 12 मिनिटांमध्ये तुमचा तो सॉल्व्ह झाला पाहिजे. हे गणित तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. आपल्याला होतं काय, आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर्स येत असतात, आपण तेच आन्सर्स खूप वेळ लिहित जातो. म्हणजे जवळपास आपल्याला 16 मार्कासाठी
दीड तास निघून जातो. तर हे वेळेचं गणित आपल्याला जमलं पाहिजे. आणि शेवटी असं होतं की शेवटचे दोन क्वेश्चन्स बाकी आहेत आणि अर्धा तास आपल्या हातात राहिला. मग आपण तेव्हा आपली हँडरायटिंग खराब होते, आपण काहीतरी लिहितो, आपल्याला पण लक्षात येत नाही आपण काय लिहितोय. आणि त्याने लास्टचा जो सेक्शन असतो पेपरचा जास्त मार्काचा तो कव्हर व्हायचा राहतो आणि तिथे तुमचे मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे पेपरच्या फर्स्ट मिनिट पासून लास्ट मिनिट पर्यंत तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर अजून एक टिप महत्वाची की असे पुष्कळदा होतं, जसं की कॉमर्सच्या 12वीच्या पेपरमध्ये यंदा एक क्वेश्चन रॉंग झाला होता, त्याचे मार्क्स मे बी बोर्ड सगळ्या स्टुडंटला देईल, पण कुठल्या स्टुडंट्सला मार्क्स मिळतात, ज्या स्टुडंटनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केला होता त्या स्टुडंटला ते मार्क्स मिळतात. म्हणजे जर सपोज तुमचं लक असं असेल की युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन्स एखादी चुकीचा आल्या आणि तो तुम्ही अटेम्प्ट करायचा ट्राय केला, अटेम्प्ट करायचा ट्राय केला म्हणजे तुम्ही फक्त क्वेश्चन नंबर जरी टाकलेला असेल तरी तुम्हाला त्या क्वेश्चनचे मार्क्स सगळे मिळतात. म्हणून आपण असं करायचं की सपोज तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी 3 सॉल्व्ह करायचे आहेत, आपण 3 सॉल्व्ह करू, पण 4th क्वेश्चन जो आहे त्या 4th क्वेश्चनचा नंबर आपण आपल्या आन्सर शीटमध्ये टाकून ठेवू. त्याने होईल काय, जर क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चनच रॉंग असेल तर त्याचे मार्क्स फुल तुम्हाला युनिव्हर्सिटी देईल. तर प्रत्येक क्वेश्चनचा नंबर तुमच्या पेपरमध्ये किंवा तुमच्या आन्सर शीटमध्ये दिसणं गरजेचं आहे. या होत्या मी ऑब्झर्व केलेल्या महत्वाच्या 4 टिप्स. या चुका तुम्ही तुमच्या पेपरमध्ये करू नका. मी जसा पेपर सॉल्व्ह करायला सांगितलेला आहे तसा जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचा सर्वांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. बी पॉझिटिव्ह, स्टे मोटिवेटेड अँड ऑल द बेस्ट.